न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस असल्या कारणाने पोलिसांच्या वतीने हा दिवस रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो। या अनुषंगानेच नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातपूरच्या विविध शाळांमध्ये 2 ते 8 जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांनी जनजागृती सायबर क्राईम विषयी या विषयासंदर्भात पथनाट्य सादर केले। तसेच विद्यार्थ्यांना सातपूर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन देत विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आले। सातपूर पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले। तसेच सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना या रेझिंग डे सप्ताहाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। याप्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच सर्व विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिली। 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस असल्यामुळे 2 जानेवारी ते 8 तारखेपर्यंत रेझिंग डे हा साजरा करण्यात येतो। त्यानिमित्तानं माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशान्वये सातपूर प्रोडक्शन हद्दीतील बऱ्याचशा शाळेमध्ये आम्ही स्वतः गेलो। त्याच्यातील इस्पेलियर शाळा, सेंट विन्सेंट स्कूल, जनता हायस्कूल, मॉडर्न हायस्कूल, ITI स्कूल अशा शाळांचे विद्यार्थी काहींनी पथनाट्य साजरे केले। त्या विद्यार्थ्यांना पोलिस्टेशनला बोलवून पोलिस्टेशनचे कामकाज कसे चालते, पोलिस्टेशनला उपलब्ध असलेल्या सर्व हत्यारांची माहिती आणि त्यांनी आदर्श नागरिक बनण्यासाठी कसं राहावं याबद्दल अवेअरनेस प्रोग्राम आम्ही घेतला। योग्य अयोग्य विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असल्यामुळे त्याची जाणीव करून दिली। बऱ्याचशा शाळेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि काही शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रमाणपत्रसुद्धा आमच्या लेवलला आम्ही दिलेले आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात चांगला नागरिक बनण्यासाठी उपयोगी पडेल। रेझिंग डे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला आहे। ITI सुद्धा आम्ही परवा लेक्चर घेतलं, आज पण बेळगाव ढग्यामध्ये सावित्रीबाई शाळा हायस्कूलचं पथनाट्य झालं। हा पूर्ण संपूर्ण आठवडा रेझिंग डे आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार योग्य प्रकारे साजरा केला आहे। न्यूज इंडिया 27 साठी रमेश खरातसह अश्विनी पुरी, सातपूर।